संवेदना फाउंडेशन व माइंडफुलनेस एज्युकेशन पुरस्कार सोहळा येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हो इथे दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलं असून माइंडफुलनेस एज्युकेशन यंदा तिसऱ्या वर्षात पदार्पण करते या तीन वर्षात संवेदना संस्था व माइंडफुलनेस एज्युकेशनचं कार्य लाख मोलाचं ठरलंय महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी संस्थेअंतर्गत रक्तदान शिबिर अन्नदान उपक्रम विद्यार्थी साहित्य वाटप गोरगरिबांना घरी जाऊन भोजन साहित्य महिला मुलं यांना साडी कपड्यांचं सा वाटप करण्याचं कार्य तर पोलिसांसाठी तणाव व्यवस्थापन कार्यशाळा ही राबवणं चालू आहे तर एका बाजूला माइंडफुलनेस एज्युकेशन अंतर्गत विद्यार्थी विकास उपक्रमातून हजारो विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन अभ्यास नियोजन प्रशिक्षण दिलं जात सा सामाजिक महिला संस्थांमध्ये सा सजग महिला उपक्रम राबवले जातात अनेक व्यसनमुक्ती वृद्धाश्रम संस्थांमध्ये तणाव व्यवस्थापन आत्मभान सहिष्णुता वाढीसाठी कार्यशाळा घेतल्या जात आहेत तसंच सजग भारतीय ध्यान साधनेची ओळख जगभर करून ध्यान साधनेवरील तणाव व्यवस्थापन एज्युकेशन निर्माण करून दुःखमुक्त व्यसनमुक्त स्वयंप्रकाशमान विद्यार्थी घडवण्याचं कार्य हाती घेतलं आहे हे उद्दिष्ट लक्षात ठेवूनच पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे जसं एखादा कुंभार मूर्तीमध्ये जीव ओततो तसंच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असणारे शिक्षक डॉक्टर उद्योजक थेरपिस्ट मोटिव्हेशनल स्पीकर सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था आणि कंपनी या मानवी मनुष्यामध्ये जीव ओतून त्यांना आकार देण्याचं कार्य करताना दिसतात हे कार्य असंच सदैव चालू राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार देऊन सत्कार करण्याचं संवेदना फाउंडेशन व माइंडफुलनेस एज्युकेशन मार्फत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे दुपारी तीन वाजता योजला आहे